तब्बल 30 ते 40 वर्षानंतर प्रथमच वायरीच्या मच्छीमारांना तारली मासेची बंपर लॉटे लागली आहे. सुमारे 50 लाखाहून अधिक किमतीची तारली मासेही मच्छीमारांच्या जाळ्यात सापडली आहे. चक्रीवादाचा परिणाम सागरी हवामानावर वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. बंगालच्या उपसागरात ओखी वादळाने खळबळ माजवल्यामुळे त्याचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर दिसून येत आहे. समुद्राचा मध्यभाग अशांत असल्याने झुंडीने राहणारी तारली मासेही समुद्र किनारी येत आहे. वायरीतल्या मच्छीमारांना या संदर्भातल्या हालचाली दिसून येतात. मच्छीमारांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात बंपर मच्छी सापडली. बाजारपेठेत या मासेची किंमत सुमारे 50 लाखाच्या पुढे आहे. हा मासा क्रूड ऑइल बनवण्यासाठी आणि अर्धा मासा औषधासाठी वापरला जातो. वायरी रापण संघाच्या मच्छीमारांना सापडलेली मासेही ही सुमारे 100 खंडी असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. हॅलो सर, मी महेश पाटकर. कसं आता ही जी मासळी लागली आहे इकडे समुद्राला, ही अजून जवळजवळ माझ्या बघण्यामध्ये 32 वर्षामध्ये ही कधीच एवढी मासळी नव्हती. जवळजवळ ही 50 ते 60 लाखाची मासे आहेत आणि कामगारांना रोजगार म्हणून हे सगळे जातात. परंतु बरं आहे, आता खूप वर्षांनी एवढी मासळी लागली आणि अजूनपर्यंत हा रेकॉर्ड आहे समुद्रकिनाऱ्याचा, ह्या वायरी बीचचा हा रेकॉर्ड आहे पहिल्यापासूनचा. म्हणजे आमच्या आजोबांपासून जवळजवळ एवढे मासे कधी भेटलेच नाही आणि हा मासा म्हणजे तारली. अजून क्रूड ऑइल याच्यापासून बनलं जातं आणि हा मासा सगळा केरळला जातो, त्याच्यापासून तेल निर्मिती केली जाते आणि हा औषधी मासा आहे तसं बघायला गेलं तर, आणि खाण्यासाठी पण स्वादिष्ट आहे. केरळमध्ये कसं आहे माहिती आहे सर, इकडे जे डीलर आहेत ते मासा इकडून डायरेक्ट घाऊक घेतात. म्हणजे जो मासा पकडणार जे मालक आहेत मासेमारीवाले, तिकडून ते विकत घेऊन डायरेक्टली केरळमध्ये घेऊन जातात. कोल्ड स्टोरेजला अर्धा जातो, अर्धा आपल्या औषध निर्मितीला जातो.